सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पद्मालय टूर्स अँड ट्रॅव्हल्स झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ धुळे येथे प्रतिबंधित संशयित HTBT बोगस कापूस बियाण्यांची 400 पाकिटे जप्त करण्यात कृषी विभागाच्या पथकाला यश आलंय। नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 12 मे 2024 रोजी ही कारवाई करण्यात आली आहे। मोहन वाघ यांनी दिलेल्या सूचनेनुसार सकाळी 6:30 सुमारास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे तसेच विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक नितेंद्र पानपाटील कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे अभय कोर यांच्या पथकानं पहाटे 5 वाजेपासून पाव ठेवून खासगी प्रवासी वाहतूक बसने आलेल्या 400 पाकिटे ताब्यात घेण्यात आली आहे। शहर पोलीस ठाणे धुळे येथे श्री अरुण तायडे यांनी संशयित अशोकभाई ट्रान्सपोर्ट कंपनी यांच्या विरोधामध्ये बियाणे कायदा 1966, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे कैलास शिरसाट तसेच कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांनी मार्गदर्शन केले। हा सापळा यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक नितीन मासोळे मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले। प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिलाय।